नमस्कार मी गौरव गांधी गांधी हुंडामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे मी तुम्हाला थोडक्यामध्ये आज आपल्या हुंडाच्या प्रत्येक मॉडेलची थोडी थोडी माहिती देणार आहे आता बेसिकली हुंडामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत फॉर एक्झाम्पल प्रत्येक सेगमेंटमध्ये एकशे दहा सी सी सेगमेंट आहे एकशे पंचवीस सी सी आहे एकशे पन्नास सी सी आहे तीनशे सी सी आहे ते हजार सीसी, ते सी सी ते अठराशे सी सीपर्यंत आपल्याकडे सगळे मॉडेल अवेलेबल आहेत रुरल एरियामध्ये जास्त करून दोनशे पन्नास सी सीपर्यंतच्या गाड्या आपल्याकडे सगळ्या स्टॉकमध्ये अवेलेबल आहेत डिस्प्लेमध्ये अवेलेबल आहेत ज्या लोकं बघून टेस्राईट घेऊन त्या ते चालवून त्यांना पसंत करू शकतात आणि घेऊ शकतात फॉर एक्झाम्पल कॉलेज स्टुडंटसाठी कॉलेज स्टुडंटसाठी त्यांना फंकी गाड्या जास्त आवडतात त्यामुळे एकशे दहा सी सीमध्ये आपल्याकडे होंडा डिओ आहे त्याचप्रकारे फॅमिली बाईक फॅमिली बाईक म्हणून आपल्याकडे ॲक्टिवा फाय जी आहे ॲक्टिवा फाय जी ही गाडी फॅमिलीमधले प्रत्येक मेंबर चालवू शकतात आता त्याच्यामध्ये काही काही कॉलेजच्या मुली येतात त्यांना हलक्या गाड्या पाहिजे असतात पण ॲक्टिवासारखंच गाडी पाहिजे असते ॲक्टिवाचंच इंजिन पाहिजे असतं त्यांच्यासाठी आपल्याकडे ॲक्टिवा आय आहे ॲक्टिवा आय पूर्णपणे ॲक्टिवाचंच इंजिन आहे सगळं आहे फक्त कॉम्पॅक्ट केलेली गाडी आहे जी मुली कॉलेजच्या मुली किंवा बायका इझिली चालवू शकतात त्याच्यानंतर आपल्याकडे ग्राझिया म्हणून एक गाडी आहे ह्या आहे एकशे पंचवीस सी सीमध्ये एकशे पंचवीस सी सीमध्ये आपल्याकडे दोन गाड्या आहेत एक आहे ग्राझिया आणि एक आहे ॲक्टिवा वन ट्वेंटी फाईव्ह याच्यामध्ये ग्राझिया ही अशी गाडी आहे जी एकशे पंचवीस सी सीमध्ये कॉलेज स्टुडंट्सना किंवा लोकांना थोडीशी फंकी गाडी जास्त फीचर्स असलेली एकशे पंचवीस सी सीमध्ये आत्ता इंडियामध्ये सगळ्यात बेस्ट गाडी तुम्ही म्हटलात तर ती आहे हुंडा ग्राझिया फीचर्स वाईज त्याच्या न त्याच्यानुसार तुम्ही आता एकशे पंचवीस इ सीमध्ये ॲक्टिवा वन ट्वेंटी फाय सुद्धा आपल्याकडे आहे मी तुम्हाला ही तु... 125. है है आहे ॲक्टिवा वन ट्वेंटी फाय मेटल बॉडी येते फुल एलिगंट येते ह्याच्यामध्ये तुम्हाला डिस्कब्रेकचं ऑप्शन असतं टेलिस्कोपिक सस्पेन्शन आहे कॉम्बीब्रेक सिस्टम विथ इक्विलायझर आहे सगळे फीचर्स तुम्हाला यामध्ये मिळणार म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट बोललं तर हुंडाकडे आपल्याकडे अशा गाड्या आहेत त्याच्यामध्ये असे फीचर्स आहेत की तुम्हाला कम्फर्ट आणि सेफ्टी या गोष्टीचा विचार करायची गरज नाही आणि ऑल्सो मेंटेनन्सचा पण जास्त विचार करायची गरज नाही आता मी तुम्हाला ह्या फक्त आ, स्कूटर सेगमेंट्स दाखवले आता तुम्हाला मोटरसायकल सेगमेंटमध्ये मोटरसायकल सेगमेंटमध्ये मोटरसायकल सेगमेंटमध्ये आपल्याकडे एकशे दहा सी सीपासनं ते दोनशे पन्नास सी सीपर्यंतच्या सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत आता एकशे दहा सी सीमध्ये आपल्याकडे आहे ड्रीम नियो ड्रीम युगा सी डी वन टेन आणि लिओ या चार गाड्या अवेलेबल आहेत आणि ह्या गाड्यांचं वैशिष्ट्य असं की यांच्याकडे यांच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ॲव्हरेज मिळेल प्लस पॉवर मिळेल ह्याला म्हणतात एचई टी -E टेक्नॉलॉजी कारण का आपण बघितलं आहे की जिथे ॲव्हरेज जास्त असतं तिथे आपल्याला पॉवर कमी मिळते आणि जिथे पॉवर जास्त असतं जसं सी सी वाढत जातो तसं ॲव्हरेज कमी मिळतो पंचवीस सी सीमध्ये आपल्याकडे दोन मॉडेल आहेत शाईन आणि शाईन एस पी आता याच्यामध्ये शाईन ही इंडियातली आत्तापर्यंत सगळ्यात जास्त लोकप्रिय गाडी सगळ्यात जास्त विकली गेलेली गाडी सगळ्यात जास्त लोकांना आवडणारी गाडी का कारण ह्याचं इंजिन आणि ह्याचं ॲव्हरेज इतकं सुंदर आहे की लोकांना आमच्याकडे अजूनही वेटिंग आहे या गाडीसाठी इतकी मागणी आहे या गाडीला पण आता काय झालेलं त्या पै जेव्हा नुसती शाईन होती त्यावेळेला एकशे पंचवीस सी सीमध्ये शाईन एस पी नव्हती त्यावेळेला लोकांची मागणी होती की आम्हाला शाईनच हवे कारण तेवढंच ॲव्हरेज तेवढाच परफॉर्मन्स पाहिजे पण थोडे जास्त फीचर्स पाहिजेत म्हणून त्यांनी एकशे पंचवीस सी सीच्या सेगमेंटमध्ये सेम इंजिन सेम सगळ्या गोष्टी सेम ठेवून त्यांनी फक्त फीचर्स एकशे पन्नासचे टाकून शाईन एस पी बनवली आता ही शाईन एस पी ही कम्प्लिटली फक्त शाईनच आहे पण ह्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा फीचर्स आहेत आता ते एक्स्ट्रा फीचर्स काय ह्याचं थोडं लुक त्यांनी एकशे पन्नास सी सीच्या सेगमेंटसारखं दिलेलं आहे गियर एक एक्स्ट्रा दिलेला आहे त्याला ह्याला चार गियर आहे त्याला पाचवा गियर आहे म्हणजे अजून स्मूथनेस येते त्याच्यानंतर याच्यामध्ये डिजिटल मीटर तुम्हाला मिळतो सगळ्या गोष्टी एवढ्या सुंदर दिलेल्या आहेत की आता शाईनमधनं लोक एस एश्प, शाईन एस पीकडे वळायला लागलेत जे लोक शाईन ज्यांना आवडते ते शाईन शाईनच घेतात पण आता ज्यांना फीचर्स पण जास्त आवडतात ते लोक शाईन एस पीकडे वळायला लागलेत ह्याच्यानंतर आपल्याकडे पुढचा सेगमेंट येतो एकशे पन्नास सी सीचा तो आहे आता जवळजवळ एकशे पन्नास सी सीच्या गाड्या कमी होऊन आता एकशे साठ सी सीपासून तो सेगमेंट सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये एकशे पन्नास सी सीची आत्ता एकच बाईक आपल्याकडे अवेलेबल आहे ती आहे हुंडा युनिकॉन हुंडा बद्दल तर तुम्हाला सांगायची गरजच नाही कारण ही गाडी अशी आहे की दोन हजार पाच साली याचं लॉन्चिंग झालेलं आहे तेव्हापासून आजपर्यंत या गाडीला फक्त वेटिंगच आपण ऐकू शकतो आणि आमच्या शोरूममध्येच नाही तर ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळीकडे कारण एवढी सुंदर गाडी आहे की लोक आजही या गाडीसाठी या मार्केटमध्ये जिथे लोक एक दिवससुद्धा गाडीसाठी वेट करू शकत नाहीत आमच्याकडे एवढ्या गाड्या अवेलेबल आहेत पण आजही साठी लोक महिना महिना वेट करू शकतात एवढी सुंदर गाडी आहे एकशे पन्नास सी ह्याच्या ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याला जी पावर आहे ह्याला जे ॲव्हरेज मिळतं आणि त्याचबरोबर ह्याला जो टॉप स्पीड वगैरे मिळतो प्लस ह्याचं सस्पेन्शन जे आहे ह्या सगळ्या कॉम्बिनेशनमुळे लोकांना ही गाडी खूप जास्त आवडते कारण ही गाडी म्हणजे ह्या गाडीवर लोकं प्रेम करतात इन शॉर्ट तर ही गाडी मोटरसायकलमधली ॲक्टिवा तुम्ही बोलू शकता त्याच्यानंतर आता आपल्याकडे स्पोर्ट्स सेगमेंटमध्ये सुद्धा गाड्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये हॉर्नेट आहे हॉर्नेट तर तशी जुनीच गाडी आहे पण आता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन बदल नवीन फीचर्स आलेले आहेत जसं की एलई डी हेडलाईट आलेल्या आहे तुम्हाला कम्प्लिटली डिजिटल मीटर आम्ही मिळतो याच्यामध्ये तुम्हाला डिस्क ऑप्शन मिळतं डबल डिस्क ऑप्शन मिळतं एबीएस आता आलेला आहे तर असा आम्हाला कस्टमर रिव्ह्यूसुद्धा इथे मिळालेला आहे आणि ते स्पेशली आम्ही लेटर हेडवर टाईप करून त्यांच्याकडून लिहून त्यांची सही सकट आम्ही इथे आ, डिस्प्लेला लावलेलं ला आहे त्यामुळे लोकांना अजूनही त्याच्यावर विश्वास वाढत चाललेला आहे या प्रकारे आपल्याकडे होंडामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या गरजेनुसार आपल्याकडे प्रत्येक मॉडेल अवेलेबल आहेत आणि सगळे मॉडेल बेस्ट इन क्लास आहे आता तुम्हाला मी जेवढ्या बाईक्स दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये अजून काही नवीन सेगमेंट्स आहेत ज्या लोकांपर्यंत प्रॉपरली पोचल्या नाही आहेत पण आत्ता मी तुम्हाला त्याची माहिती देत आहे त्यातल्या दोन आहेत आपल्याकडे नावी आणि क्लिक ह्याच्यामध्ये क्लिक ही एकशे दहा सी सीची गाडी आहे स्कूटर सेगमेंटमध्येच येते ॲक्टिवाचं इंजिन ह्याला लागलेलं आहे आणि ही गाडी स्कूटरमध्ये सगळ्यात स्वस्त गाडी म्हणून ओळखली जाते ह्याच्यामध्ये मेन फीचर्स असे दिलेले आहेत की ही फक्त आणि फक्त सेफ्टीसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी सगळ्यात चांगली गाडी अशी तुम्ही बोलू शकता म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला फीचर्स वाइज सांगितलं तर ह्याची सीट ब्रॉड आहे हाईट कमी आहे तुम्हाला पाठी कॅरियर मिळतं ज्याच्यावर तुम्ही सामान लावू श ठेवू शकता पुढे तुम्हाला जागा पायाचं जवळ जास्त मिळते जिथे तुम्ही जास्तीत जास्त सामान ठेवू शकता इवन सिलेंडर राहू शकतो तुम्हाला टायर ह्या गाडीला स्पेशली ब्लॉक पॅटर्नचे दिलेले आहेत म्हणजे तुम्ही कुठल्याही गावामध्ये कुठल्याही खराब रस्त्यावर कशीही चालवलीत गाडी तरी तुमची गाडी स्लीप होणार नाही ह्याचं फायबर इतकं मजबूत दिलेलं आहे की ला तुम्ही कितीही गाडी पडली बिडली की लगेच ती फायबर तुटत नाही आणि ह्या गाडीला जास्त करून तुम्हाला गार्ड लावायची गरज नाही कारण ते खूप स्ट्रॉंग फायबर आहे या गाडीमध्ये वेगवेगळे फीचर्स असे अजून एक्स्ट्रा तुम्हाला सांगू शकतो की ह्याला इथे सेंटरला डिके मिळते जिथे तुम्ही भरपूर गोष्टी ठेवू शकता त्याच्यानंतर दुसरी गाडी आहे आपल्याकडे नावी नावी ही गाडी आपल्याकडे या म्हणजे गावामध्ये किंवा तो अजून सिटी आपल्या इकडच्या एरियामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढी फेमस झालेली नाही आहे पण ही जास्तीत जास्त गोव्यामध्ये सगळ्यात जास्त चालणारी गाडी आहे ही एवढी फंकी गाडी बनवलेली आहे ह्यालासुद्धा ॲक्टिवाचं इंजिन दिलेलं आहे ह्या गाडीमध्ये पण भरपूर फीचर्स आहेत ही आज गोव्यामध्ये वेटिंगवर गाडी आहे है, आज ह्याला तुम्हाला खालती डिकी मिळ इथे लावलेली आहे जिथे इंजिन असतं आपल्याला म्हणजे मोटरसायकलचं लुक दिलेलं आहे पण आहे स्कूटर नॉन ही ऑटोमॅटिक स्कूटर आहे पण लुक तुम्हाला बघितला तर तुम्ही तुम्हाला मोटरसायकलचा हा सेगमेंटच कम्प्लिटली वेगळा आहे ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याला ना मोटरसायकलमध्ये मोजू शकता ना तुम्ही ह्याला स्कूटरमध्ये टाकू शकता हा कम्प्लिटली वेगळा सेगमेंट आहे थोडासा वेळ जाईल पण हा नक्की इंडियामध्ये प्रत्येक लोकांना आवडेल पुढे काही एक दोन वर्षामध्ये आणि अजून एक गोष्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये खास खासियत आहे या दोन गाड्यांची की या दोन गाड्या ह्या सगळ्या अख्ख्या जेवढ्या मॉडेल्स आहेत होंडामध्ये त्या सगळ्यात स्वस्त गाड्या आहेत ह्या दोन्ही गाड्या आणि पूर्ण कम्फर्टेबल आहेत तुम्ही कुठल्याही प्रकारची व्यक्ती आज ही गाडी फक्त हां उंच व्यक्तीसाठी ही गाडी नाही आहे पण बाकी सगळ्या प्रकारचे व्यक्ती ही गाडी चालवू शकतात आणि ह्या प्रकारे या आपल्या होंडाच्या सगळ्या मॉडेल्स आहेत अशा प्रकारे मी तुम्हाला प्रत्येक मॉडेलची माहिती दिलेली आहे तुम्हाला शंभर टक्के प्रत्येक मॉडेल होंडाचे जास्तीत जास्त सॅटिस्फाय करतील तुम्ही कधीही गांधी होंडाला व्हिजिट द्या आपलं शोरूम चिपळूणमध्ये आहे खेडमध्ये आहे शृंगारतळीमध्ये आहे मंडणगडमध्ये आहे इवन दापोलीला आपला सुनील ऑटोला से सेल पॉईंट आहे तुम्ही तिथेही जाऊन आपल्या प्रत्येक मॉडेल कुठलीही मॉडेल तुम्हाला आज अवेलेबल असतील जो कलर पाहिजे तो अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही लवकरच व्हिजिट करा आणि होंडाची नवीन गाडी घेऊन गांधी होंडा फॅमिलीचे मेंबर बना थँक्यू गांधी होंडा चिपळूण यांच्यामार्फत आज रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे तरी सर्वप्रथम मी सर्व स्टाफ मेंबर यांचे आभार मानतो की त्यांनी हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आम्ही वैभलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्याकडून हे शिबी शिबिर आयोजित आलेलो आहे ब्लड बँकेतून आत्तापर्यंत वीस रक्तदात्यांनी रक्तदान केलेले के आहे तरी आणखीन आ... भरपूर रक्तदान होतील अशी अपेक्षा आहे आपल्या हे खरं आहे की गेले जवळजवळ सोळा सतरा वर्ष आम्ही होंडा तर्फे इथे काम करीत आहोत पण आज म आमची माझी मिसेस गौतमी मॅडमचा आज वाढदिवस हो आहे आणि ह्याचं औचित्य साधून आमच्या स्टाफने आणि आम्ही सर्वांनी मिळून असं ठरवलं की काहीतरी आपण वेगळं करावं नेहमीच केक कापणं ह्यापेक्षा सामाजिक बांधिलकी ना या नात्याने आपण ह्याच्यामध्ये भाग घेऊया आणि ब्लड डोनेशन आणि पर्यावरणपूरक म्हणून जो जो डोनेशन ब्लड डोनेशन देणार आहे त्याला आम्ही एक छोटंसं रोपटं बक्षीस म्हणून देणार आहोत आणि त्याने त्याचं ते, ते नंतर आपल्या घरामध्ये नेऊन ते रोप जगवायचं आहे अशी आम्ही एक भूमिका इथे ठेवलेली आहे वेगळा प्रश्न विचारतो आणि तोही ऑनस्क्रीन विचारतो आपल्या पत्नीला आपण काय भेट द्याय असं <laughs> काही अजून ठरवलेलं नाही आहे काय भेट द्यायची कारण वस्तुस्वरूपात मी असं कधी इतक्या वर्ष दिलेलंच नाही <laughs> आहे काय आणि माझ्यापेक्षा माझ्या इथला स्टाफच जास्त तिच्यावर प्रेम करतो आणि ते स्वतःहून त्यांच्या खर्चाने काहीतरी गिफ्ट आणतात म्हणा किंवा संध्याकाळचा एक पाच सहा वाजता केक आणतात आणि मग तो कापला जातो असं इथल्या याच्या होतं आम्ही घरी काही करत नाही तसं बघायला गेलं तर खूपच छान झाला आता मी पहिल्यापासूनच या शोरूममध्ये काम करते पण इथला स्टाफ मला खूपच चांगला मिळालेला आहे त्यांच्या ह्याच्यावरच मी आजपर्यंत इथपर्यंत येऊ शकले आणि आज जे काय आम्ही ब्लड डोनेशनचा कार्यक्रम घेतला आहे त्यात सगळ्यांनी छान सहभाग घेतला आहे आणि आमच्या स्टाफने पण चांगला आम्हाला स सहकार्य केलेलं आहे त्यामुळे हा चांगला कार्यक्रम होईलच आणि असंच काहीतरी आम्ही सतत करावी अशी आमची इच्छा आहे आपल्या यशाची यशोगाथा काय आहे खरं म्हणजे यशोगाथा जर बघायची म्हटली तर अडचणींचा सामना करत करत मी इथपर्यंत आलेलो आहे कारण पिढीजात असे कोणतेही बॅकग्राऊंड नसताना सर्वप्रथम मी वाळू व्यवसायात उतरलो एकोणीशे पंच्याऐंशी साली त्यानंतर कालांतराने दहा वर्षानंतर मी माझा स्वतःचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय वाळू वाहतूक म्हणून डम्पर घेतला तो दोन हजार पाचपर्यंत माझ्याकडे होता आणि मी चिपूणमध्ये एक बऱ्यापैकी प्रतितीय सँड सप्लायर होतो त्यानंतर दोन हजार तीनच्या आसपास एक पर्यायी काहीतरी आपल्याला व्यवसाय असावा कारण वाळू व्यवसाय हा थोडासा चढ उतार आणि अनेक अडचणी आणि सरकारी अडचणी अशा असल्यामुळे काहीतरी आपल्याला उद्योगासाठी दुसरी एक मार्ग शोधावा अशा विचारामध्ये मी दोन हजार दोन दोन हजार तीनमध्ये होतो सहज असं एका नातेवाईकांकडून आणि मित्रपरिवारांकडून होंडा टू व्हीलरसाठी कोकणामध्ये चिपूणमध्ये एक ॲथोराईज सर्व्हिस सेंटर उभा करायचं आहे असं आमच्या कानावर आलं माझ्याकडे योगायोगाने मी आणि माझा मित्र राजे शिर्के राजेंद्र दोघांत मिळून एक बिल्डिंग बांधली होती खेरडीमध्ये आणि दोन गाळे माझ्याकडे तिथे आणायचे उपलब्ध होते <coughs> त्या गाळ्यामध्ये काहीतरी व्यवसाय करायचा पण तो असा व्यवसाय करायचा की त्याला काहीतरी फ्युचर असावं एक कॉमन व्यवसाय काहीतरी असावा असं माझ्या कधीच डोक्यात नव्हतं की कि काहीतरी किराणा मालाचं दुकान टाका किंवा काहीतरी एजन्सी साधीशी घ्यावा असं कधीच मला वाटलं नाही असं पाहिजे की जेणेकरून ह्या धंद्यामध्ये काहीतरी एक विजन असावं आणि त्याच्यामध्ये पुढे अनेक ग्रोथ होईल असा मी धंदा शोधत होतो आता टू व्हीलर आणि ऑटोमोबाईल ह्या क्षेत्राशी तसा माझा काडीचाही संबंध नव्हता कारण माझा टोटली व्यवसाय माझं शिक्षण जे भले बी एस सी झालं आहे मी आणि त्यानंतर मी वाळू व्यवसायात असल्यामुळे मला फारसं काही कुठल्याही इतर व्यवसायाची एवढी माहिती नव्हती त्यातूनही दोन हजार तीनला मला इथे ॲथोराई सर्व्हिस सेंटर पाहिजे असं समजलं म्हणून मी मेन डीलर सांगलीचे मिलेनियम मोटर्स म्हणून आहेत पाटील त्यांना प्रत्यक्ष भेटलो त्यांना सगळी माझी बॅकग्राऊंड सांगितली मी माझं संपूर्ण जागेचे फोटो त्यांना दाखवले आणि म्हटलं तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि मी तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीने काम करू शकतो एवढे त्यांना मी ग्वाही दिली होती त्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात त्यांचे काही माणसं माझी जागा बघायला आले आणि त्यांनी आम्हाला सिग्नल दिला की काय हरकत नाही तुम्ही जर चांगल्या पद्धतीने केला तर ह्या धंद्यामध्ये फ्युचर चांगलं आहे म्हटलं ठीक आहे आम्हाला द्या करायला आम्ही त्यातून कसं सक्सेस व्हायचं काय करायचं त्यानंतर आम्ही सुरुवात केली दोन हजार आठपर्यंत पाच वर्ष मी सलग नुसतं ॲथोरॉइ सर्व्हिस सेंटर इथे चालवत होतो त्या काळामध्ये होंडा ही कंपनी काय आहे कशी आहे ह्याचा मी स्टडी करायला सुरुवात केली दोन हजार एकला खरी होंडा चे मॉडेल्स इंडियामध्ये सुरू झाले होते त्याच्यामध्ये सर्व सगळ्यात पहिले ॲक्टिवा म्हणून त्यांनी मॉडेल बाहेर काढलं ते तर जगप्रसिद्ध ॲक्टिवा मॉडेल आजही त्यांनी क्वालिटी मेंटेन करून तेवढ्या एक नंबरला आज भारतामध्ये ठेवलेलं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यांनी दोन हजार दोनला डिओ हे मॉडेल काढलं आणि मी दोन हजार तीनला जेव्हा होंडामध्ये प्रवेश केला ॲथराईज सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून तेव्हा इटरनो ही एक स्कूटर आली होती तिला हातामध्ये गेअर्स चार होते अतिशय पॉप्युलर ती स्कूटर होती, होती। आजही ती चिपूणमध्ये माझ्या काही मित्रांकडे आहे अजूनही ते कधी ती गाडी विकायचं म्हटलं तरी नाव काढत नाहीत पण माझ्याकडे ते रिपेअरिंगला येते आम्ही त्याचे पार्ट शोधून आणतो आणि त्या गाड्या अजूनही रिपेअर करून देतो एवढे अप्रतिम गाडी चांगलं मायलेज आणि आज अठरा वर्षं ती लोकं काही सतरा वर्षं वापरणारी लोकं आजही आहेत कालांतराने ह्या नवीन नवीन मॉडेल्स यायला लागली आणि दोन हजार पाचपासून होंडाने मोटरसायकल काढायला सुरुवात केली तोपर्यंत हिरो आणि होंडा ह्यांचं कोलॅबरेशन होतंच एकोणीस एकोणीसशे पंच्याऐंशीपासून त्यांचं हिरोबरोबर कोलॅबरेशन असल्यामुळे ते त्यांचे तिथे प्रॉडक्ट होते आणि दोन हजार एकमध्ये होंडाने स्वतःच भारतामध्ये प्रॉडक्शनला सुरुवात केली स्वतःची फॅक्टरी त्यांनी गुडगाव येथे काढली दिल्लीजवळ आणि मग मॉडेल्सला त्यांनी एक 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 सुरुवात केली आणि त्यांचे प्रत्येक स्वतःचं इंजिन असल्यामुळे टेक्नॉलॉजी इंटरनॅशनल क्वालिटी जगविख्यात क्वालिटी असल्यामुळे लवकरात लवकर ते प्रसिद्ध झाले जे जे मॉडेल काढत ते ते मॉडेल त्यांचं ते टॉप लेवलला जात होतं दोन हजार पाचमध्ये त्यांनी मोटरसायकलला सुरुवात केली सगळ्यात पहिली त्यांनी एकशे पन्नास सी सीची युनिकॉर्न गाडी काढली आज जवळजवळ चौदा वर्ष झाले ह्या मॉडेलला आजही आमच्या शोरूमला लोक युनिकॉर्नसाठी नंबर लावून बसलेले असतात बुकिंग करतात आणि जशा जशा गाड्या येतील तसं तसं आम्ही त्यांना गाड्या पुरवतो एवढी बेस्ट क्वालिटीची ती मोटरसायकल आहे त्याच्यानंतर एक ते दीड वर्षानंतर त्यांनी एकशे पंचवीस सी सीमध्ये शाईन गाडी काढली आज एकशे पंचवीस सी सी ह्या सेगमेंटमध्ये होंडा कंपनी भारतात एक नंबरमध्ये हे मॉडेल चालतं त्यांच्या जवळपास दुसरं कुठलंही मॉडेल नाही आहे कालांतराने त्यांनी सी बी आर वन फिफ्टी सी बी आर टू फिफ्टी त्याच्यानंतर सी बी आर थ्री हंड्रेड आता काढले सिक्स फिफ्टी अशा मोठमोठ्या मोड़ गाड्यांचे रेंजसुद्धा भारतामध्ये त्यांनी काढायला सुरुवात केलेली आहे एक 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 मॉडेल्स नवीन येत आहेत तसं त्यांची जसतशी रिक्वायरमेंट समाजापुढे आहे तसतसे त्यांनी मॉडेल्स काढायला सुरुवात केली जसं की वयस्कर लोकांना काय पाहिजे आहे तरुण वर्गाला काय पाहिजे आहे महिला वर्गाला काय पाहिजे आहे तरुण मुलींना काय पाहिजे आहे ह्या पद्धतीने प्रत्येकाला आवडीनुसार त्याला जे फिट बसेल जे उंच असतील त्यांना कु काय लागेल जे उंचीने कमी माणसं असतील त्यांना कुठलं मॉडेल लागेल ह्याचा पुरेपूर अभ्यास करून त्यांनी जवळजवळ आत्तापर्यंत एकोणीस मॉडेल्स काढलेली आहेत ही सर्व मॉडेल्स आपल्या सगळी उपलब्ध आहेत फक्त सी बी आर ही रेंज टू फिफ्टी वन फिफ्टी सिक्स हंड्रेड हे एकदम हाय रेंजच्या गाड्या आहेत त्यामुळे ह्या गाड्या कशा असतात की इझिली मिळत नाही आहेत त्याचं काही कस्टमर हौशी जे कस्टमर असतात की ज्यांना माहिती आहे की भले याची किंमत लाखाच्या घरात दोन लाखाच्या घरात चार लाखाच्या घरात जरी असली तरी तशा पद्धतीने ती क्वालिटी आहे पण ते लोक आपल्याकडे बुकिंग करतात आणि मग आम्ही अवेलेबल करून त्यांना कंपनीकडे त्याची ऑर्डर दिली जाते त्या पद्धतीने आपण त्यांना गाड्या देतो सर्व्हिस सेंटरपासून सुरू झालेला प्रवास शोरूमपर्यंत आला त्यानंतर उत्तर रत्नागिरीसाठी डीलरशिप मिळाली हा एकंदरीत प्रवास कसा झाला आणि ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा मिळाला रिस्पॉन्स बघायला गेलं तर खूपच चांगला रिस्पॉन्स आपल्याला मिळतो आहे दोन हजार तीनमध्ये चिपूणमध्ये होंडाच्या जेमतेम पंचवीस ते तीस टू व्हीलर गाड्या होत्या साहेब त्या काळामध्ये सगळ्यात जास्त हिरो होंडा ही फेमस गाडी होती आणि त्याच जिकडे तिकडे म्हणजे आम्हीसुद्धा त्याच वापरत होतो एकेकाळी एक त्याच्यानंतर बजाज सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपल्याकडे जात होत्या टी व्ही एसचे काही मॉडेल्स तेव्हा काही स्कूटी छोट्या ज्या होत्या पेप बिबसारख्या ह्या पॉप्युलर गाड्या होत्या आपल्या गाड्याच इथे कुठलीही डीलरशिप नव्हती आपल्या कोकणामध्ये आणि कुठलीही ब्रँच नव्हती त्यामुळे आपल्याकडे प्रमाणच कमी होतं जसजसं ह्यांचं प्रॉडक्शन वाढायला लागलं ला, कंपन्यांचे एकाच्या दोन फॅक्टरी झाल्या दोनाच्या आज चार फॅक्टरी आज भारतभर आहेत तसतसे त्यांनी जिथे जिथे मॉडे गरज असेल तिथे तिथे त्यांनी डीलरशिप द्यायला सुरुवात केली दोन हजार सात साली पहिल्यांदी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डीलरशिप आली ती जागृत होंडा म्हणून रत्नागिरीला कार्यरत आहे त्यानंतर दोन हजार आठ साली मी ॲथरेस सर्व्हिस सेंटरवरून सब डीलरमध्ये कन्वर्ट झालो ते सुद्धा असं इझी मिळत नाही त्याच्यासाठी काही नॉर्म्स आहेत टर्म्स कंडिशन असतात कंपनीच्या ते लोक येऊन त्यांनी व्हिजिट करून त्यांना योग्य वाटलं म्हणून त्यांनी मला सब डीलरशिप दिली सब डिलरशिप दिल्यावर माझ्याकडे सप्लाय पण वाढला इथल्या लोकांना होंडाच्या गाड्या इझी मिळायला लागल्या जसजशा होंडाचं इथे कस्टमर वाढायला लागलेस तसतसे मला वर्कशॉपमध्ये ते कस्टमर तेवढे मी सर्व्हिस त्यांना देऊ शकलो आजच्या घडीला आमची कंपनी सगळ्यात जास्त जे बघते ना ते सेलपेक्षा ते वर्कशॉपमध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट करतं आणि वर्कशॉप जसं गाडीमध्ये सेफ्टी म म्हणून कंपनी सगळ्यात जास्त फोर एप जे म्हटलं जातं त्या शेवटचा जो एस आहे तो सेफ्टीमध्ये आहे सेफ्टी हा असा त्यांनी कन्सेप्ट ठेवलेला आहे की गाडी विकली म्हणजे कंपनीचा संबंध संपला असं नाही आहे कस्टमरच्या जीविताला कसा धोका होणार नाही कस्टमरला कुठलाही त्रास होणार नाही कस्टमरची काळजी घेणे त्याच्या गाडीची काळजी घेणे ती गाडीचं वॉरंटी पाच पाच वर्ष ठेवणे ह्या ग ह्याला कॉन्सन्ट्रेशन कंपनीने केल्यामुळे आमच्यावर सतत त्याचं बाउंद्री असं हे असतं की तुम्ही कस्टमरला कुठल्याही प्रकारे वाऱ्यावर सोडायचं नाही आहे तुम्ही कस्टमरच्या सतत काही असतील अडचणी त्या तुम्ही ताबडतोब सॉल्व्ह केल्या पाहिजेत हे अशा पद्धतीने आम्हाला एक मा हीच दिलेली आहे मार्गच दिलेला आहे की नु तुम्ही गाड्या विकणं हे होतच राहणार आहे त्याच्यात काही कुठे तुम्हाला वेगळं करायची गरज नाही आहे गाड्या विकल्यानंतर जे तुम्ही सर्व्हिस देणार आहात कस्टमरला तिथे तुम्ही कुठेही कमी पाडता कामाने किंवा आमचे एम्प्लॉईज कुठे कमी पाडता कामाने आता त्यासाठी एम्प्लॉईज काय सगळेच सारखे असतात असं नाही मग त्या एम्प्लॉईजना त्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं की तुम्ही कसं बोललं पाहिजे कस्टमरशी काय केलं पाहिजे कस्टमरचे मनात काय असतं ते ओळखता आलं पाहिजे कस्टमरच्या गाडीला एखादा आवाज येत असेल तर किंवा काय प्रॉब्लेम वाटत असेल त्याच्या दृष्टीने तर तो, तो कसा लवकर सॉल्व करून द्यायचा हे ह्यासाठी आम्हाला कंपनीचे मॅनेजर्स लोकांना पण शिक्षण असतं टेक्निशियनला शिक्षण असतं सर्विस ॲडवायझरला शिक्षण दिलेलं असतं फ्लोअर सुपरवायझरला शिक्षण दिलेलं असतं फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीलासुद्धा शिक्षण दिलं जातं की तुम्ही कशा पद्धतीने कस्टमरशी बोललं पाहिजे आज कंपनी संपूर्ण आमची हायराईज म्हणून एक त्यांनी सॉफ्टवेअर दिलेला आहे या सॉफ्टवेअरवर संपूर्ण कंपनी भारतभर चालते आज माझ्या इथे त्या हायराईजला जे काय कॉम्प्युटरवर एखादं मी एखादं बिल मारत असेल किंवा एखादं इन्व्हॉइस काढलं असेल तर आमच्या होंडाच्या मेन मालकालासुद्धा तिथे ते, ते बसून समजतं की गांधी होंडा चिपळूणमध्ये आत्ता काय चाललं आहे दिवसभरामध्ये त्यांनी किती गाड्या विकल्या दिवसभरामध्ये किती गाड्यांचं त्यांनी सर्व्हिस केलेलं आहे त्याच्यामध्ये फ्री किती आहे पेड किती आहे त्याने ऑइल काय विकले आहे त्यांनी स्पेयर्स काय विकलेत ओरिजिनल स्पेअर्स किती वापरतो आहे की नाही काय का एवढं बारीक सारीक आमच्यावर लक्ष असतं त्यामुळे कुठलाही डीलर माझ्यासारखा कुठल्याही वाममार्गाने होंडाचा धंदा करायला जाणार नाही एवढं मात्र शंभर टक्के खात्री आम्हालाही आहे आणि कस्टमरलाही खात्री आहे की बाबा डीलरशिपमध्ये गेलं तर आपलं काम योग्य पद्धतीने होतं आपल्याला योग्य पद्धतीने त्याचं बिलिंग केलं जातं जे काही कंपनीने दिलेले रेट्स आहेत लेबरचे तेच वापरले जातात आम्ही आमच्या मनाचं काही करू शकत नाही चुकडूनमध्ये यशस्वी बिझनेस केल्यानंतर उत्तर रत्नागिरीतल्या काही तालुक्यांमध्ये पण आपण ब्रँचेस सुरू केल्या के पूर्वी मी जेव्हा दोन हजार तीनपासून चालू केलं एचरो सर्व्हिस सेंटर तेव्हा आपल्या उत्तर रत्नागिरीच्या अनेक तालुक्यांमध्ये गाड्या होत्या पण त्या गाड्यांना सर्व्हिस द्यायला फार मोठ्या अडचणी येत होत्या तेव्हा माझ्याकडे चिपूणलाच फक्त एकमेव होंडाचा ॲथोराईज सर्व्हिस सेंटर आणि सब डीलरशिप होती जेव्हा दोन हजार बारा साली मला डीलरशिप मिळाली असं मी महाराष्ट्रामध्ये फक्त जण आहेत आणि अख्ख्या संपूर्ण भारतामध्ये देमतेम चार ते पाच जणं अशी माणसं आहेत डीलर आहेत की ते पूर्वी ॲथोराईज सर्व्हिस सेंटर चालवत होते त्याच्यानंतर सब डीलर झाले आणि त्याच्यानंतर डीलर झाले कारण ह्या क्षेत्रामध्ये बहुतेक लोकं हे सगळी अतिश्रीमंत आणि ते ऑटोमोबाईल क्षेत्रामधले मात्तभर लोकच आलेले की ज्यांच्याकडे फोर व्हीलरच्या पूर्वी एजन्सी होत्या प्रचंड स्वतःची आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग होती स्वतःच्या जागा असतात असे लोकं मोठमोठ्या सिटीमध्ये बियू भंडारी आहेत अनेक अशी लोकं आहेत पाषाणकर म्हणून आहेत की ते ह्यामध्ये माहीर लोकांनी हा व्यवसायाला तिथे मोठ्या प्रमाणात आमच्यासारखे छोटे लोकं ही अशा पद्धतीनुसार वर गेलेली असे भारतामध्ये काही ठराविकच लोक आहेत आता काय झालं की जेव्हा चिपूणमध्ये माझं ॲथोराइज सर्व्हिस सेंटर चालू झालं सब डीलरशिप चालू झाली ब्रँड जेव्हा मेन डीलरशिप चालू झाली तेव्हा माझ्याकडे दापोलीहून मंडणगडसारख्या जवळ होतो इथून ऐंशी किलोमीटर लांब असताना मंडणगडहूनसुद्धा लोकं मागे सर्व्हिसिंगला यायला लागली पण त्यांचं जवळ जो एवढंच येणं जाणं त्यांना जाणारा वेळ ह्या सगळ्याचा विचार करता कंपनीने आमच्याशी चर्चा केली की तुम्ही तुमच्याकडे आज पाच तालुके आहेत चिपूण व्यतिरिक्त चार तालुके आहेत गुवाहागर आहे दापोली आहे खेड आहे मंडणगड आहे की अशा तिथल्या कस्टमरनं तिथल्या तिथे सर्व्हिस कशी मिळेल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्याच्यामुळे मग विषय असा झाला की मग आम्ही दोन हजार चौदामध्ये ह्या विषयावर सुरुवात केली आणि मला सांगायला खरोखर आनंद वाटेल की माझ्या प्रत्येक स्वप्नाला मूर्त स्वरूप द्यायला कराड अर्बन बँकेने मला भरपूर सहकार्य केलेलं आहे भरपूरच म्हणजे फक्त मी कल्पना करायची की साहेब आता मला खेडला एक ब्रँच काढायची आहे शृंगारतळीला एक ब्रँच काढायची एवढे एवढे पैसे पाहिजेत इमिजिएट एक महिन्यात माझं सँक्शन व्हायचं त्यामुळे मला कधी आर्थिक अशा अडचणी आल्या नाहीत ते पैसे आले की मी त्या पद्धतीने तिथे तिथे ब्रँचेस खोलत गेलो त्या पद्धतीने माझं तिथून होणाऱ्या उत्पन्नातून मी त्यांचं रिपेमेंट स्व करत गेलो आता सुद्धा भरणानाक्यासारख्या प्राईम स्पॉटला आपलं स्वतःचं एक तिथे ब्रँच आहे गुहागरला शृंगार तळी जिथे गजबजलेला भाग आहे अशा ठिकाणीसुद्धा आपल्याकडं आपली स्वतःची ब्रँच आहे आणि मंडणगडसारख्या दुर्गम भागामध्ये सुद्धा दोन वर्षापूर्वी मी तिथे ॲथोरे सर्विस सेंटर स्वतःचं टाकलेलं आहे ज्या लोकांना ऐंशी किलोमीटर माझ्याकडे यायला लागत होतं आज त्यांना तिथे ट्रेनिंग असलेले माझा सगळा स्टाफ आहे आणि इन फ्युचर माझं दापोलीमध्ये सुद्धा अपेक्षा आहे की काही ना काहीतरी तिथेही चालू करा आत्ता सध्याच्या घडीला माझं तिथे सेल पॉईंट आहे गाड्या विकणं आहे फक्त तिथल्या लोकांना सर्व्हिसिंग ॲथोराईज पाहिजे असेल तर खेड किंवा मंडणगडला यावं लागतं कालांतराने त्यातूनही आम्ही तो मार्ग काढू की जेणेकरून तिथल्या तिथे त्यांना कशा पद्धतीने सर्व्हिस देता येईल ह्या सर्व्हिस ॲथोराइजमध्ये का करायची असते तर गाडीचं जे काय वॉरंटी असतं पाच पाच वर्षाची काही कुठलाही इंजिन पार्टला होऊ दे की ज्या वॉरंटी क्लेमला असणारे जे पार्ट्स आहेत ते ऑन दी स्पॉट कंपनी सँक्शन करते आणि तिथल्या तिथे फ्री ऑफ कॉस्ट कस्टमरला तो ती वस्तू मिळते हा त्याच्या सगळ्यात महत्त्वाचा हो आहे पण त्यासाठी कस्टमरला एक नियम दिलेला आहे कंपनीने की तुमचं प्रॉपर सर्व्हिसिंग दर तीन महिन्याने जे काय केलं जातं ऑइल चेंज म्हणा किंवा टोटल सर्व्हिसिंग हे ॲथोराइज आमच्या शोरूममध्येच केलं पाहिजे तुम्ही बाहेर कुठे जर एखाद्या प्रायव्हेट टपरीवर म्हणा किंवा कुठल्या मेकॅनिककडे जर का गाडी खोलली गेली तर मात्र तुमचं वॉरंटी क्लेम करता येत नाही हा फार ह्याच्यामधला कस्टमर आता होंडाचं कस्टमर जनरली बरस हाय स्टँडर्डचं असतं आणि त्यांना माहिती आहे की मोठ्या शहरात तर प्रचंड प्रमाणात लोक हे आहेत की जसे फोर व्हीलर हल्ली कुठेही बाहेर देत नाही ते सर्व्हिसिंगला द्यायचं असेल तर डीलरशिपमध्येच दिली दे जाते हल्ली कारण त्यांची टोटल हिस्ट्री मी याचा आता असं आहे की आता माझ्याकडे एखाद्या कस्टमरने चार वर्षापूर्वी गाडी घेतली आणि तो रेग्युलर जर सर्व्हिस करत असेल तर त्याची संपूर्ण हिस्ट्री मला काढता येते की बाबा तुझं गेल्या वर्षी मी हा पार्ट बदललेला होता गेल्या वर्षी आपलं अमुक अमुक तारखेला एवढं एवढं बिल झालं होतं हे सगळं त्यांचं त्या ह्याच्यामध्ये आपल्याला काढता येतं आणि हे सगळे रिपोर्ट कंपनीमध्ये गेलेले असतात त्याच्यामुळे कुठल्याही वॉरंटीचा विषय ज्यावेळेस येतो त्यावेळेस कंपनी ते, ते, ते इमिजिएट चेक करते आणि इमिजिएट तिथल्या ते निर्णय देते की बाबा हा हे ज्युनियन कस्टमर आहे याने आपल्याकडे आत्तापर्यंत सर्व्हिस केलेली आहे ह्याच्यात कुठलाही अडचण असेल कुठलाही पार्ट बदलायचा असेल तर तो ताबडतोब बदलून मिळाला पाहिजे ह्याच्यामुळे काय होतं कस्टमरचा विश्वास होंडावरचा वाढत गेलेला आहे आणि कंपनी कधी आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त कस्टमरचाच विचार करते हे कौतुक करण्यासारखी गोष्ट आणि आम्हालाही त्याचा अभिमान वाटतो की एखाद्या कस्टमरची आपण एक अप्रत्यक्षरित्या ही सेवाच आहे नवउद्योजकांना आपण काय संदेश द्याल नवउद्योजकांना मला आवडत सांगायचं आहे की अशी काही डोक्यात गरज नाही आहे की त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सुरुवातीला उतरायच्या आधीच शंभर टक्के माहिती पाहिजे माझं स्वतःचं ऑटोमोबाईलमध्ये मा झिरो नॉलेज होतं तरीसुद्धा एक ॲपॉर्च्युनिटी म्हणून जर त्या कुठल्याही बिझनेसमध्ये बघितलं भले आम्ही त्यावेळेस दोन हजार तीनला ज्यावेळेस चालू केलं गाडी वॉशिंगला माणूस नसला तरी पाणी मारायची आमची मानसिकता होती काही गाड्या पॉलिश करायला यायच्या माझी मिसेसने पण स्वतःच्या हाताने पॉलिश केलेली गाड्या नाहीत हे कस्टमर म्हणायचं हो मॅडम तुम्ही हात नका लावू आम्हाला कधीच असं वाटलं नाही की आपण काहीतरी हलक्या दर्जाचं काम करतो आहे असं कधी आम्हाला वाटलं नाही त्याच्यामुळे प्रत्येक कस्टमर आमच्या इतका जवळचा ओळखीचा झालेला आहे की तो असं नावाने ओळखायला लागला की बाबा गांधी सर गांधी मॅडम दोघांनी या ह्या व्यवसायामध्ये जे काही इतके वर्ष सतरा वर्ष जे काय योगदान दिलेलं आहे माझं एकट्याचं नाहीच आहे माझ्याबरोबर मिसेस म्हणजे गांधी होंडा गा गांधी ऑटो म्हणून जे पहिलं चालू केलं ते मिसेसच्या नावानेच मी चालू केलं आणि जेव्हा डीलरशिप मुख्य मिळाली ती मग आम्ही आमच्या दोघांच्या नावाने पार्टनरशिप करून डीलरशिपमध्ये प्रवेश केला आपल्यासोबत बरोबर आहे माझे दोन्ही मुलगे हे तसं बघायला गेलं तर इंजिनियर झालेले आहेत मोठ्याने सिव्हिल इंजिनियर केलं आहे आणि धाकटा कौशलने ऑटोमोबाईल इंजिनियरच केलेलं आहे योगायोगाने दोघांनाही व्यवस्थित मोठ्या शहरामध्ये नोकऱ्या मिळू शकल्या असत्या काही कठीण नव्हतं पण एक व्यवसाय करण्याची प्रवृत्ती आमच्या वैश्य समाजामध्ये ऑलरेडी आहे आणि मला स्वतःला आवड व्यवसायाची असल्यामुळे ॲटोमॅटिक मुलांनाही त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली आता दोघेही गेले दोन वर्ष माझ्याबरोबर सातत्याने या शोरूममध्ये लक्ष देत आहेत त्यांच्या नवीन कल्पना मला पण मिळत आहेत आमचे विचार थोडेसे तसं बघायला गेलं तर जेवढे मुलांच्यामध्ये नवीन क्रिएटिव्हिटी येते तेवढी मला येत नाही आणि आता कसं झालं आता यंग जनरेशन पुढे येत चाललेलं आहे नवीन पिढी आता कस्टमर ह्या रूपाने आमच्या पुढ्यात येते मग त्यांना लागणारं काय त्यांची मानसिकता काय असेल हे माझ्या दोन्ही मुलांना लगेच समजतं आणि त्याचं बेनिफिट हळूहळू आम्हाला मिळू शकतो की बाबा आत्ताच्या ह्या जन जनरेशनला अशा पद्धतीने जर गाडीची माहिती दिलीत एवढी डीपली तुम्ही सांगितलं म्हणजे मॅकॅनिझिझम जर तो प्रोसेस तुम्ही सांगितलेत कस्टमरला पूर्वी आमच्या काळात तो पैसे नसायचा ॲक्टिव्ह पाहिजे की बाबा स्टार्टर मारला पेट्रोल भरलं गेलं आता तसं नाही आत का आहे, आहे आता त्याचे बी एच पी सांगितलं जातो त्याचं सी सी की ती तो सांगितला जातो त्याच्यामधल्या आतमध्ये काय काय फॅसिलिटी आहेत कंपनी ज्या काय दिलेल्या आहेत मॉ मॉडिफिकेशन काय काय केलं आहे पूर्वीच्या मॉडेल्समध्ये आणि आत्ताच्या मॉडेल्समध्ये काय फरक केलं आहे थ्री जी म्हणजे काय फोर जी म्हणजे काय फाईव्ह जी म्हणजे काय बी एस थ्री म्हणजे काय बी एस फोर म्हणजे काय बी एस सिक्स आता येते पुढच्या वर्षाला त्यामध्ये काय काय चेंजेस असणार आहेत पी जी एम एफ आय इंजिन आता ह्याच्यापुढे गाड्या येणार गांधी शो गांधी होंडाच्या ग्राहकांना आपण काय संदेश द्या संदेश द्यायचं झालं तर मुळामध्ये त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी त्यांच्या आधी मुळात आभार मानतो मुळामध्ये माझ्याकडेचं ते कस्टमर आहे म्हणजे होंडा म्हणून ते माझ्याकडे बघतं आहे गांधी म्हणून बघत नाही आहे आज होंडा कंपनीचे जे नॉन्स आहेत आणि होंडा कंपनी जे जगामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी मॉडेल्स टाकलेले आहेत ह्याच्यावर विश्वास संपूर्ण जनतेचा असल्यामुळे आपल्याकडे कालांतराने तो ओढा वाढत चाललेला आहे कस्टमरचा की बाबा होंडा एक एक विश्वासाचं नातं निर्माण झालेलं आहे आणि त्या विश्वासाला मी शंभर टक्के तडा जाऊ देणार नाही भले मला चार पैसे नाही मिळेल तरी चालतील मला पहिलं कस्टमर हा महत्त्वाचा आहे आणि मी माझ्या दोन्ही मुलांनाही तेच सांगितलेलं आहे आणि त्यांच्याकडून तसाच प्र प्रतिसाद मला मिळतो आहे की ते अक्षरशः एकेका कस्टमरला एवढ्या -एक पद्धतीने कन्व्हिन्स करत असतात एखादा वर्कशॉपमध्ये आलेला कस्टमर जरी चिड चिडून आलेला असतो त्याला कसं शांत करायचं त्याच्या काय प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व करा कसे करायचे ह्याच्यामध्ये सुद्धा माझी मुलं अतिशय तरबेज झालेली आहेत अजून बरंच शिकायचं आहे आज आमचे सतत रोज ह्या विषयावर कारण आमचं आता कॉन्सन्ट्रेशन ह्या एकाच धंद्यावर आहे त्याच्यामुळे ह्या धंद्यामध्ये एवढे मार्ग आहेत की तुम्ही कराल तेवढं थोडं असं नाही की गाडी विकलीच विषय संपला अनेक प्रकार आहेत उद्या वॉशिंगमध्ये अनेक कन्सेप्ट येतो आहे आता एक नवीन कन्सेप्ट येतो आहे की पाण्याऐवजी स्टीम वॉश करा तो माझा दोन नंबरचा ऑटोमोबाईल बिझनेस करणारा मुलं ऑटोमोबाईल डिग्री इंजिनियर आहे कौशल त्याच्या डोक्यात तो विषय आहे की इन फ्युचर फोर व्हीलर गाड्या टू व्हीलर गाड्या स्टीमने वॉश केल्या जातील म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी वापरलं जे जवळजवळ पंच्याण्णव टक्के पाणी वाचेल पाच टक्के फक्त पाण्याचा वापर केला जाईल आरो पाणी वापरलं जाईल आणि संपूर्ण निर्जंतुकीकरण होईल पूर्वी हा कन्सेप्ट नव्हता निर्जंतुकीकरणाचा आता नुसतं गाडी वॉश करणं नव्हे तर ती निर्जंतुकही असली पाहिजे तिच्या असलेला कलर ओरिजिनल हा जास्त टिकला पाहिजे त्याला कसा ग्लो येईल असे नवीन नवीन बिझनेस आता त्याला कोटिंग प्रकारचे नव वेगवेगळे आलेले आहेत त्याच्यामध्ये हायर क्वालिटीचं एक कोटिंग आहे सिरेमिक कोटिंग म्हणून हा प्रकार आत्तापर्यंत